सबस्क्राइब करा आशाची रसोई चॅनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन ॲक्टिवेट करायला विसरू नका. नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला चाकोतची गरगट्टा भाजी बनवायची. त्यासाठी ही गावावरून आलेली, ही कोल्हापूरवरून चाकोतची भाजी, ती मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, हे कच्च्याच शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. लसणीच्या पाकळ्या घेतल्यात 10-12, अर्धा चमचा जिरं, मीठ चवीनुसार, मिरच्या 5-6, आणि ही चण्याची डाळ आपण भिजवून घेतली. 2 तास डाळ भिजवून घेतली. ही म्हणजे अर्धी वाटीपेक्षा कमी डाळ भिजत घातलेली, त्याची अशी डबल होते ना. शेंगदाणे घेतलेत कच्चे, हिंग 1 चिमूटभर, हळद 1/2 चमचा, आणि तेल फोडणीसाठी लागणार आहे, आणि पाणी भाजी शिजवण्याकरता. आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे, सगळं बाजूला ठेवायचं आहे. ही भाजी आहे ना, आपल्याला शिजवून घ्यायची. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये अगोदरच. पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग भाजी काय होतं, पातळ होते आणि मग ती चव बदली होते भाजीची. तर हे बघा, ह्या ग्लासानं मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ही जेवढी घट्ट भाजी असेल ना तेवढी चांगली लागते. तर डाळ आणि शेंगदाणे टाकून घेऊया आपण. आणि ही भाजी कापली वगैरे नाही, जर बारीक चिरून घ्यायची असली ना तर घेऊ शकतो, असं काही नाही. पण ही शिजते पटकन. ही भाजी आहे ना आपण कुकरमध्ये शिजवतो आहे, पण अशी टोपामध्ये शिजवली ना कलर जसा तसा राहतो. तिला मी कुकरमध्ये शिजवून घेते, याला फक्त 2 शिट्या काढून घ्यायचे आहेत आपल्याला. झाकण लावून घेऊया. आता गॅस पेटवला आहे आपण, आता ह्याच्यात थोडंसंच मीठ टाकायचं आहे. मी झाकण लावून घ्यायचे, अर्धं मीठ आपण ठेवले. हे आपल्याला मिरची, जिरं, लसूण हे भरभरीत असं मिक्सरला करून घ्यायचं आहे. त्याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्यात. आता हे आहे ना, हे ह्याचं मी वाटण करून घेते सगळं. काढून आपण कुकर थंड करून घेतला, भाजी व्यवस्थित शिजली. आता हे पाणी आहे ना काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला घोटून घ्यायची आहे भाजी. पाणी असलं ना की मग व्यवस्थित नाही घोटली जात. आता ह्याच्यामध्ये ना आपण हे 2 चमचे बेसन घेतलेले, कच्चं बेसन ते टाकायचं. आणि हे रवीनी चांगली अशी घोटून घ्यायची. मस्त बघा, बारीक अशी व्यवस्थित पाणी काढून घेतलं ना की व्यवस्थित बारीक होते. आता इथं मी चण्याची डाळ टाकली ना, पण मुगाची डाळ टाकली तरी पण पटकन टोपातच शिजते. मग चण्याची डाळ टाकल्या जरा कुकरलाच लावायला लागते, थोडा वेळ लागतो चण्याच्या डाळीला ना. मुगाची डाळ जर आपण भिजवून टाकली ना तर मग टोपातच टाकायची शिजे. मस्त अशी ओटून घेतली आपण. आता हे पाणी काढलं आहे ना, ते त्यातच टाकायचं आहे आपल्याला. परत कलर एवढं जास्त काही बदली नाही झाला, पण कुकरमध्ये ना एकदम जास्त हिरवागार कलर राहत नाही. हीच भाजी आपण टोपात शिजवली ना तर व्यवस्थित कलर राहतो, तर पण एवढा जास्त नाही, व्यवस्थित आहे कलर भाजीचा. भाजी मस्त ओटून घेतली आपण. कढई तापत ठेवले, हा पण ठेचा करून घेतला. मिरची, जिरं, लसूण आणि मीठ थोडंसं. आता तेल टाकायचं आहे आपल्याला कढईत. तेल आपल्या अंदाजाने टाकायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हा ठेचा टाकायचा. मी जिरं वगैरे टाकणार नाही, कारण ह्याच्यामध्ये आपल्या जिरं आहे ना, त्याच्यामुळे जिरं टाकायची गरज नाही. चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे, तेलात चांगलं परतून घेतलं. याला वेगळी लसूण किंवा जिरं टाकायची गरज नाही. आपण जे भरभरीत वाटण करून घेतलं आहे ना, ही मिरची, जिरं वगैरे, त्याच्यात सगळं आहे. हिंग टाकलं आणि हळद. ही भाजी वरतून घ्यायची. भाजी वरताना गॅस कमी करायचा. भाजी वरतून घेतले, थोडंसंच हे कुकरला लागले म्हणून थोडंसंच पाणी टाकते मी. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि ह्याला मस्त असा उकळा काढून घ्यायचा आपल्याला मध्यम आचेवरती. मस्त असा उकळा आलाय. थोडा वेळ 5 मिनटं जरी उकळून घ्यायची, कारण आपण
कच्चे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ना, आणि कच्चेच टाकायचं कारण चव खूप छान लागते. आता याला कोथिंबीरीची गरज नसते, मी थोडीशी टाकते कोथिंबीर. आपली ही चाकोची गरगट्टा भाजी तयार झाली खाण्यासाठी. मी गॅस बंद करते. भाजी तयार झाली. ही भाजी औषधी असती तर नक्की बनवून खायची. सीझनमध्ये आता खूप असते थंडीच्या दिवसात, तर ही आपण गरम गरम भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते. तर नक्की तुम्ही पण बनवा चाकोची गरगट्टा भाजी. आणि कशी झाली ती नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.